18 ऑगस्ट 2018 वर्ग पाचवा ब श्री कराड सरांचा वर्ग या वर्गाला परिसर अभ्यास या विषयाचे प्रश्नाचे उत्तर आपण घेऊया मुलांकडून ज्ञानेश्वरी हां तुला प्रश्न विचारतो मी पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते काय सांगशील अवकाश प्रक्षेपण प्रक्षेपण करण्यासाठी रॉकेट काय वापरतात किती जणांना उत्तर येते या प्रश्नाचं पण मी विचारणार आहे कावेरीला कावेरी सांग रॉकेट मध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि 10,000 टन वजनाचे आवश्यकतेने अंतराळात नेले जाते अगदी बरोबर मला सांगा परिसरातील बदलाचे निर्णय कोण आणि कसे घ्यायला पाहिजे कोण सांगते मुलांचा टर्न संपला रे मुलींचा हा सांग परिसरातील बदलाविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घ्यायचे असते आता हात वर करू नका अगदी बरोबर उत्तर सांगितलं मी ज्याला विचारेन त्यांनीच सांगायचं प्रश्नाचं उत्तर हा गायत्री सांग सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम सांग सूर्य बुध शुक्र पृथ्वी पृथ्वी मंगळ बुध गुरु गुरु शनी युरेनस नेपच्यून अगदी बरोबर आपण आता प्रणितला विचारू लास्ट बेंच ढग कशाचे बनलेले असतात प्रणिता सांग ढग छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबाचे बनलेले असतात अगदी बरोबर उत्तर सांगितलेले आपण या गायत्रीला विचारू गायत्री उभं राहा कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात काय सांगशील शेती पर्यावरण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्ती शोध घेणे संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात अगदी बरोबर प्रश्नाचं उत्तर सांगितले आपण विचारूया राधाला राधा या राधाची निवड एका चित्रपटामध्ये झालेली आपण काय सांगशील राधा कोणता चित्रपट चित्रपटाचं नाव काय झापड या पिक्चर मध्ये तुझी निवड झालेली आहे तुला एक सोपा प्रश्न विचारतो मी विषुवृत्तामुळे सोपा आहे पण अवघड आहे बरं विषुवृत्तामुळे पृथ्वीचे दोन कोणते भाग होतात विषुवृत्तामुळे पृथ्वीचे निर्माण होणे दोन भाग उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अगदी बरोबर आणि आपण तन्वीला विचारू जी पाठीमाग बसलेली आहे तन्वी तन्वी संगणन म्हणजे काय बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होते त्या क्रियेला संगणन म्हणतात आता प्रश्न विचारूया साधनाला साधना आहे का साधना उभं राहा अन्न साखळी म्हणजे काय साधना आणि एक उदाहरण सांग वनस्पती नागतोडा पक्षी असे वेगवेगळे घटक एका ठराविक क्रमाने येतात प्रत्येक घटक पुढच्या घटकात पुढच्या घटकाचे अन्न ठरतो म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात उदाहरण पक्षी नागतोडाला खातो नागतोडा गवताला अगदी बरोबर आणि अतिशय चांगली तयारी करत आहात तुम्ही आपल्या या विषयाची शुभेच्छा तुम्हाला